Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. मधल्या वेळात मिसअंडरस्टँडिंग वाढायला नको म्हणजे झालं. कसलं मिसअंडरस्टँडिंग? आलापच्या आईच्या मनातलं. बाबा मला कळतच नाहीये की काकूंच्या मनात माझ्याबद्दल अचानक एवढा राग कुठून आला. म्हणजे मी चुकीची वागते का? अजिबात असं नाहीये. मग काय बाबा? तुला आठवते अमृता काल काय म्हणाली होती? अगं आलापच्या आईची सुद्धा काहीतरी बाजू असेल ना, आणि त्यांची बाजू आपण समजून घ्यायला हवी. हो, पण मग त्यासाठी भेट होणं गरजेचं आहे ना. हे बरोबर आहे. पण बाबा, काकूंनी हे नातंच नाकारलंय, त्यामुळे मी आता त्या घरात त्यांना समजवायला सुद्धा जाऊ शकत नाही. डोंट वरी, मग देवाच्या मनात असेल ना तर तो तुला त्या घरात कसंही पोचवेल. आता फक्त त्याच्यावरच विश्वास आहे. पण तरी काकूंच्या मनात अचानक एवढा राग कसा? कि कोणीतरी मुद्दामून काकूंच्या मनात हा राग किंवा माझ्याबद्दल वाईट भरवतय? बाबा मला काहीच समजत नाहीये. ऐक ऐक जुल्या, तू आता यावर जास्त विचार करत बसू नको. किंवा जर विचार करायचा असेल तर मग प्रीस्कूलला जाऊ नको आता. नाही नको बाबा, मी जाते प्रीस्कूलला. तिथे मुलांमध्ये गेल्यावर हे विचार तरी डोक्यात नाही येणार. जुल्या, डोंट वरी, मी सतत तुझ्या सोबत आहे, माहिती आहे. हो बाबा, आणि तुझ्यासारखाच आलाप सुद्धा नेहमी माझ्या सोबत राहावा एवढंच वाटतंय. चल येते मी. काय ग कोमल, काय चाललंय तुझं? केव्हापासून तिथेच उभी आहेस? अहो ताई, हा फोन बघा ना, चार्जिंगला लावला की ऑन होतो आणि काढला की ऑफ होतो. अगं पिनचा काहीतरी प्रॉब्लेम असेल. हा असेल असं वाटतंय ना, पाण्यातच बुडून काढावा. काय? नाही नाही, गंमत करते हो. देव काय म्हणतो, माणसाला शुद्धीवर आणायचं असेल ना तर त्याच्या तोंडावर पाण्याचा मारा करावा, कारण निर्मळ पाण्याच्या माराने भले भले जागे होतात. पण तू याला नको पाण्यात बुडवूस. मी गंधारला सांगते तुझ्या मोबाईलची पिन चेक करून तसा चार्जर आणायला. हो हो चालेल. काय ग कोमल, कसं वाटतंय हे घर तुला? म्हणजे म्हणजे तू इथे रुळतेस ना, आठवण नाही ना येते घरची? आठवण येते, पण हे घर सुद्धा आपल्याच घरासारखं वाटतं मला. म्हणजे इथली माणसं मला आपलीशी वाटतात. हा मग त्यांना अजून आपलंसं करून घे. तुझा देव म्हणतो माणसाला गोडी माणसाची, हात धरू देऊ साथ एकमेकांची. अहो ताई, तुम्हाला देखील जमतंय की? माझं राहू दे, तू इथे जमवून घ्या. म्हणजे आई बाबा गंधार. काय ग आलाप कसा वाटतो तुला? आलाप दादा? दादा नाही, आलापला दादा नाही म्हणायचं. पण का? मी सांगते ना म्हणून. बर बर, आलाप आलाप चांगले, पण जरा गडबड आहे. कसली? नाही म्हणजे सध्या त्यांची गडबड सुरू आहे ना. खरं सांगू का ताई, तुमच्या घरातला विषय आला ना की मी जरा बाजूलाच जाऊन बसते. आपण काय, आपण लहान पडतो ना, त्यात तुमच्या घरचा विषय. देव काय म्हणतो, अशा वेळेवर आपण गप्प बसावं. मी काही ऐकलं नाही, मी काही बोलले नाही, आणि मी काही बघितलं नाही. अगं पण पुढे जाऊन तुला या घरचीच एक व्हायचंय. म्हणजे? म्हणजे तुला मुंबई आवडली तर तू इथेच राहणार ना आमच्याकडे? राहतील म्हणजे राहावंच लागेल त्यांना, नाही राहिलं तर कीर्तन कोण ऐकणार रोज? बघ संध्या सुद्धा हेच म्हणते, तू इथेच राह. बर प्राजक्ता ताई, तुम्ही जी ही सामानाची लिस्ट दिली आहे ना, त्यात अजून काही लिहायचंय का? नाही
बर मग मी मार्केट मध्ये जाऊन येते. हा संध्या, एक गोष्ट लिहायची राहिली आहे त्यात. कुठली? कोमल, तुम्ही ताई. हा मी संध्या बरोबर मार्केटला जाऊ. अगं जा ना, विचारतेस काय, तेवढंच फिरून होईल तुझं. जा. मी नेईन पण एक आठीवर. आता कसली अट? घरी जशी माझी अर्धी काम करताना तशी मार्केट मध्ये नको. तुम्ही फक्त फिरा, मी सगळ्या पिशव्या वगैरे उचलन. कळलं का कोमलताई? आता तरी हो. म्हणजे तुम्ही माझं ऐकणार नाहीत तर. चला जा. अगं मोबाईल घेऊन जा पण. हो ताई, येते. हा जा मार्केटला, नाहीतरी काही दिवसांनी या घरचा कारभार तुलाच हातात घ्यायचाय. हरवले आणि सापडले याची काही गरज आहे का? काय नाही, तू जे काही शोधतेस त्याची बातमी हरवले आणि सापडले मध्ये देण्याची काही गरज आहे का? ते करण्यापेक्षा ना मी जे काय शोधते ते शोधायला मला मदत करा. अगं पण तू काय शोधतेस ते तरी कळू दे मला आधी. व्हिजिटिंग कार्ड माझ? अख्खा माणूस समोर उभा असताना तुमचं व्हिजिटिंग कार्ड मी का शोधू? नाही, तुझ्याकडे कुणी मागितलं असेल माझी अपॉइंटमेंट घेण्यासाठी म्हणून तर लागत ना ते. उगाच वायफळ बडबड करत बसू नका. तुम्हाला मदत करायची असेल तर करा, नाही तर जा बरं इथन. अरे बापरे, आज वातावरण फारच गरम दिसतंय सकाळपासूनच. नाही मालती, मला तू नीट सांगशील का तू काय शोधतेस? अहो आपले तांबे गुरुजी आहेत ना, त्यांचं व्हिजिटिंग कार्ड शोधते. अरे बापरे, तांबे गुरुजींची तुला आज आजकच काय आठवण झाली? त्यांची ग्रहदशा बरी आहे ना? तेच बघायचंय मला. काय त्यांची ग्रहदशा बघायची? त्यांचे नाही हो, अहो आलापचे ग्रह बघायला. काय ना हल्ली आलापची होणारी चिडचिड, त्याचं वागणं, त्यामुळे अख्खं घराचं वातावरण बिघडत चाललंय. एकदा ग्रहदशा बघून घ्यावी त्याची. नाही मी काय म्हणतो मालती, आलापची ग्रहदशा बघण्यापेक्षा ना त्याची मनस्थिती जरा लक्षात घेतलीस तर बरं होईल. म्हणजे असं तुम्ही काय शोधता का? शोधावंच लागेल. तू इकडे शोध, मी तिकडे शोधतो. तिकडे शोधायचं राहिलंच आहे ना. बाबा कसली शोध मोहीम सुरू आहे? तुझ्या भाषेत सांगायचं तर आम्ही ब्रेकिंग न्यूज शोधतोय. म्हणजे? म्हणजे तांबी गुरुजींचं व्हिजिटिंग कार्ड शोधतोय. जे आपल्या घरामध्ये काय होऊ शकतं काय होऊ शकत नाही त्याच्या ब्रेकिंग न्यूज देत असत. पण ते इकडे नाही मिळणार. मग आपण सगळे कार्ड इकडे ठेवतो ना. थांबा. हे बघ भाऊ, ब्रेकिंग न्यूज पण आहे ना, योग्य वेळेला योग्य ठिकाणी शोधल्यावरच मिळते. आईला दे. अहो गुरुजींना कॉल करा आणि बोलवून घ्या. नमस्कार, मी आलाप देसाई आणि घडामोडी लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी आहे प्रेमांकुर नावाची संस्था. प्रेम म्हणजे काय असतं? तुझं आणि जुईचं नातं तुझ्यासाठी कितीही जवळचं असलं तरी त्या नात्याची माझ्या मनातली जागा आता शून्य झाली. आई अगं, आला तुझं आणि जुईचं नातं माझ्यासाठी कधीच संपलेलं नाही. प्रेम म्हणजे काय असतं? प्रेम आला परे रोलिंग चालू आहे. प्रेम आला प्रेम म्हणजे काय असतं ह्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. प्रेम म्हणजे काय असतं ह्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. त्याचप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर माझ्या दृष्टीने जुई आणि आलापचं नातं संपलंय. अरे आला बोल ना. त्याचप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच प्रेमांकुर नावाची ही संस्था जी वृद्धांना आधार देते त्यांच्यासाठी बरीच कामं करते. तर आपण आज जाऊन प्रत्यक्ष बघूया ते काय करतायत ते. तोपर्यंत पाहत राहा घडामोडी लाईव्ह.
Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.